आज शेवटचा सोमवार असल्याने शिवभक्तांनी मोठ्या उत्सवाने पवित्र पूर्णा नदीचे पाणी घेऊन आसलगाव येथील शिवभक्त संग्रामपूर तालुक्यातील राम भारती महाराज आश्रमातील पुरातन महादेवाचा मूर्तीचा जलाभिषेक केला. आसलगाव येथे शिवभक्त गेल्या अनेक वर्षांपासून ब्रह्ममुहूर्तीचा जयघोष करत कवळ घेऊन जात असतात आणि आश्रमात महादेवाला जलाभिषेकचा कार्यक्रम करीत असतात आणि तो झाल्यानंतर परत येऊन आसलगाव मध्ये मिरवणूक काढण्यात येत असते. नेमकी कावळ यात्रा कुठे घेऊन चालली? आम्ही पूर्णा मातावर कावळ यात्रा घेऊन जात आहे. तर हे सालापादाप्रमाणे चालत आलेलं चौथं वर्ष आहे आमचं आणि ही कावळ यात्रा आम्ही पूर्णा मातावरून सरळ निघालो स्वामी रामभारतीजी महाराज संन्यास आश्रम चांगेफळ इथं येत आहो. कारण की तिथं आता कालांतराने एक कावळ यात्रा आणि असं सुरुवात होणार आहे. त्या सोहळ्याकरता आसलगाव येथील ग्रामस्थांनी आणि सर्व गावातील भक्त मंडळींनी अशी इच्छा धारण केली आमच्याकडे आणि विचारलं की बाबा तुम्ही सर्व जे तरुण मंडळी आहे टाळकरी मंडळी आहे तर महाराज हे तुमची सर्व टाळकरी मंडळी कावळ यात्रा घेऊन तिथं जाणार काय? म्हटलं जाणार काय म्हणजे हा काही प्रश्न विचारण्यासारखा नाही. कारण की भगवान शंकराची असीम कृपा होण्याकरता आम्ही या श्रावण महिन्यामध्ये ही पदयात्रा आणि भगवान शंकराची आमच्यावरती कृपा व्हावी अनन्य कृपा व्हावी. कारण की आदिनार्थ भगवान परमात्मा याची अनन्य कृपा व्हावी आणि वारकरी संप्रदायातील एक सुरुवातीचा आधारस्तंभ म्हणजे आदि भगवान शंकर परमात्मा आणि यांच्यापासूनच या नाथ संप्रदायाची निर्मिती झाली. म्हणून आम्ही भगवंताची असीम कृपा होण्याकरता ही कावळ यात्रा पूर्णा मातावरून सरळ गंगेचं पाणी घेऊन आणि स्वामी रामभारतीजी महाराज यांच्या आश्रमावर घेऊन जाणार आहे. तिथं पिंडीचा अभिषेक होणार. अभिषेक झाल्यानंतर बाबांचं दर्शन. दर्शन झालं का लगेच तिथं महाप्रसाद होईल. महाप्रसाद झाला का लगेच आम्ही निघून येऊ. ओम नमः शिवाय. जय भोले.